परिस्थितीमध्ये या लढाईमध्ये धनगराचा विजय हा झालाच पाहिजे। म्हणून गेली 3-3.5 वर्ष मी आणि माननीय गोपीचंद पडळकर अभ्यासानं या राज्यातला झोपलेला आपला धनगर समाज जागा करण्यासाठी जी जी साधनं लागणार आहेत, संपत्ती लागणार आहे, योगदान द्यावं लागणार आहे। अरे मित्रांनो, निश्चितपणानं तुम्हाला सांगतो, जर आम्ही दोघा राज्यातला धनगर जागा करत असो, या सरकारच्या छातारावर नाचवत असो, 8-8 लाख लोक आपण आरेवाडीच्या पदामध्ये या सरकारच्या छातीवरती थया थया नाचायला लावले, म्हटलं कुठं माणसं कमी येतील, कुठं 5,000 असतील, कुठं 25,000 असतील। मित्रांनो, दोन जरी माणसं लढवा असली तरी निश्चितपणानं राज्य हलवण्याची ताकद, ते सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण करण्याची कला आणि त्यामुळं आजचे निकाल तुम्ही पाहिले असतील। काय सांगतायत निकाल? मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान हे तर गेलंच, परंतु जर या धनगर समाजाला तुम्ही फसवलं, ज्या पद्धतीनं तुम्ही 4 वर्ष धनगर समाजाबरोबर बेईमानी करत आहात, 4 वर्षापूर्वी एखाद्या दुकानदारानं 25 रुपये घेतले आणि तुला उद्या 25 रुपयाचा साबण देतो म्हणला, तर मित्रांनो 4 वर्षानंतर जर तो दुकानदार आपल्याला साबण देत नसेल तर आपण काय केलं पाहिजे? त्याचं दुकानच काढलं पाहिजे का नाही? माल रस्त्यावर टाकला पाहिजे का नाही? माझ्यासारखा गोपीचंद सारखा असला तर त्याचं दुकान पेटवलं पाहिजे का नाही? आणि म्हणून सरकार ज्याही पद्धतीने असू द्या, म्हणून सरकार 4 वर्ष आपल्याला खेळवतंय, आपल्याला निश्चितपणे बनवण्याचा प्रयत्न करतंय। आपली मतं घेतल्यानंतर 4 वर्षामध्ये धनगर समाजाला फसवायचं कसं? आरक्षणापासून या धनगर समाजाची भविष्यात सुद्धा मतं मिळाली पाहिजे, म्हणजे एकाच प्रश्नासाठी 2 वेळा मतं, एकाच सामन्यासाठी 2 वेळा पैसे। आणि गेल्या 4 वर्षामध्ये गोपीचंद पडळकरांनी आम्ही जी शासनाची भूमिका पाहिली, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारच्या हातामध्ये फक्त 5 रुपयाचं एक परिपत्रक काढायचंय, इंग्रजीमध्ये त्याला कंसामध्ये धनगर टाका, मराठीमध्ये त्याला धनगर म्हणा, कारण घटना ही फक्त इंग्रजीमध्ये आहे, ती मराठीमध्ये असती ती हिंदीमध्ये असती तर मित्रांनो आपल्याला 60-70 वर्ष, हे कलवा करू नका रे खाली बसा, 60-70 वर्ष या प्रस्थापित राजकारण्याने फसवलं असतं का? परंतु याचा लाभ मिळू द्यायचा नाही, म्हणून मध्य प्रदेश सरकारनं जे परिपत्रक काढलेलं आहे, बिहार सरकारनं जे परिपत्रक काढलेलं आहे, पश्चिम बंगाल सरकारनं जे परिपत्रक काढलेलं आहे, हे सगळे परिपत्रक राज्य सरकारनं काढलेलं आहे। कशा कशाचे परिपत्रक आहेत? मध्य प्रदेश सरकारनं गोंड आणि गोवारी मध्ये कॉमा द्यायचा राहिला होता, कॉमा नसल्यानंतर काय होतं? गोंड आणि गोवारी अशी एक जात
मेहनत लागते. जसं एकदा लोहारी सूत्रा अशी एक जात असते का? लोहार सूत्रार कुंभार अशी एक जात असते का? लोहार वेगळा आहे, सुतार वेगळा आहे, कुंभार वेगळा आहे. जर तहसीलदार म्हटला, प्रांत म्हटला की लोहार सुतार आणि कुंभार अशीच जात असेल शाळेच्या दाखल्यावरती, तुमच्या जुन्या पुराव्यावरती, तरच तुम्हाला जातीचा दाखला मिळेल, ओबीसीचा मिळेल. तर मित्रांनो, अशी जात सापडणार का? परंतु या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे गरीब गरीब गोंड गोवारी, गोंड वेगळा आहे आणि गोवारी वेगळा आहे. नागपूरला 93 साली मोर्चा काढला, पोलिसांनी लाठीमार केला आणि 111 हे जंगलात आलेली गोर गरीब गोरावरी चिंगरून त्या ठिकाणी मेले. बर, मेल्यानंतर तरी सरकारनं त्याचा कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे होता. त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं 95 सरकार आलं, त्यांनी तरी घ्यायला पाहिजे होता. परंतु मित्रांनो, घेतला नाही. मध्य प्रदेश सरकारनं 2002 साली एक परिपत्रक काढलं, गोंड और गोवारी पृथक पृथक है, अलग अलग है. सरकार के ये ध्यान में आ गया है कि इस राज्य में गोवारी को आरक्षण नहीं मिल रहा, उसका लाभ नहीं मिल रहा. और ये सरकार यह परिपत्रक द्वारा गोंड अलग है, गोवारी अलग है और गोवारी को एसटी का प्रमाण पत्र दे देना चाहिए. अशा प्रकारचं परिपत्रक काढलं. बिहार सरकारनं लोहारा आणि लोहार, हिंदीमध्ये लोहार आहे, इंग्रजीमध्ये लोहार आहे, त्या सरकारने सुद्धा 2016 परिपत्रक काढलं की या सुद्धा जातीला एसटीच जे सर्टिफिकेट आहे ते कंसामध्ये लोहारा टाका, हिंदीमध्ये सर्टिफिकेट द्या, इंग्रजीमध्ये द्या. आणि महाराष्ट्र सरकार मात्र गेल्या 4 वर्षापूर्वी आपण सगळ्या धनगर समाजाने झाडून मतदान केलं, बरोबर आहे का? आणि तरी सुद्धा हा आपला दानवे त्या ठिकाणी झोपलेला आहे. कधीही त्यांना या विरोधामध्ये आवाज उठवला नाही. धनगर समाज जागा नाही, तो काय मत टाकतच राहतो, अशा प्रकारची भावना या राज्यकर्त्यांची निर्माण झालेली आहे. मित्रांनो, म्हणून गरज आहे की आपलं परिपत्रक राज्यामध्ये, त्याला 30 नेण्याची गरज नाही, त्याला केंद्रामध्ये जे मुख्यमंत्री सांगतात केंद्रामध्ये पाठवण्याची गरज आहे. आमचा समावेश ऑलरेडीच आहे, त्यामुळं ज्याचं आरक्षण केंद्रामध्ये मराठा समाजाचं करायचं आहे त्याला इथं आरक्षण देऊन फसवत आहे, कारण ते आरक्षण टिकणार नाही त्यांना माहिती आहे. आणि ज्याचं आरक्षण इथं करणं हातात आहे त्याला केंद्रामध्ये पाठवतो म्हणत आहे. बरे, दोन्ही समाजाला फसवायचं आहे, दिले असं दाखवायचं आहे. आणि तुमची शिफारस केलेल्या इतका धनगर आता खुळा राहिलेला नाही. राज्यातलं गाव ना गाव पिंजून काढो, परंतु तुमची पाठ लावल्याशिवाय ह्या राज्यातला धनगरचा समस्कार नाही. मित्रांनो, आरक्षण तर घेणारच आहे, तो आपला अधिकार आहे. परंतु या राज्यातली जी व्यवस्था आहे, जी आपल्या हक्काचा वादा आहे, तो गेली 60-70 वर्ष आपल्याला दिला गेला नाही. संख्येच्या प्रमाणामध्ये आपल्याला काय अधिकार? जर एक धनगराचा खासदार निवडून गेला का सांगा? अरे का निवडून येत नाही? आमच्याकडे ती अर्थसत्ता नाही, आमच्याकडे ते साखर कारखानदारी नाही, आमच्याकडे ते कापसाचं फेडरेशन नाही, आमच्याकडे शिक्षण संस्था नाही, आमच्याकडे अर्थकारण नाही, आमच्याकडे मोठमोठ्या गावाच्या जवळ जागा नाही, बिल्डर नाही, आमच्याकडे शिक्षण घेण्यासाठी तेवढ्या ताकदीचा हुशार पोरगा असला तरी पैसा नाही. तो अमेरिकेला जाऊ शकत नाही, लंडनला जाऊ शकत नाही, तो डोरला जाऊ शकत नाही. आम्ही सामान्य माणसं, सामान्य बुद्धीचे असल्यामुळं रानामळामध्ये
गावापासून कोसळून दूर राहिलो आणि म्हणून आम्ही आरक्षण मागतोय. आम्हाला सुद्धा या समृद्धीमध्ये आमच्या हक्काचा वाटा असला पाहिजे आणि तो वाटा का दिला जात नाही. म्हणून मित्रांनो, आरक्षण तर घेणार यांच्या बापाला सोडणार नाही. आता छातीवर पाय दिलाय, उद्याच्या लोकसभेला मानेवरती पाय देऊन नरडीचा घोट घेतल्याशिवाय सोडणार नाही. अरे किती लोकांनी बेरेमारी करायची, गेली 4 वर्ष खेळवताय, टीस नेमताय, आमचेच लोक वापरताय, कशासाठी हातामाशा लावलाय. आम्ही सांगतोय साध्या परिपत्रक करा. अरे मध्य प्रदेश सरकार काय मूर्ख आहे का? ते पश्चिम बंगालची ममता बॅनर्जी जे बाईला करत ते ह्या राज्यातल्या आपल्या हिजड्याला कळून आहे का? काय पाहिजे रे, उद्या आमचे पोरं काय म्हणणार आम्हाला? ज्याला डन रथला फरक कळत नव्हता अशा गाढवाना तुम्ही सत्तेवर बसवलं, म्हणणार का नाही? राज्याची काय वाटच लावली असेल की ज्याला रण ड कळत नाही, आपण 2 वर्ष या पोराला नाही का म्हणून, त्याला कख येत नाही आणि अशाला आपण मुख्यमंत्री केलाय. टीस नेमायची, बनवायचं, इकडे फेकतो तिकडे फेकतो. अरे तुम्ही काय करू नका, मध्य प्रदेश पश्चिम बंगाल बिहार प्रमाणे 4 ओळीचं पत्र आजच्या आज काढा. कोण धनगड आहे तो कोर्टामध्ये जाईल त्याचा बघून घ्यायला आम्ही समर्थ आहे. उद्यापासून दाखले वाटायला चालू करा. धनगडाची बेईमानी हा आता भोळा राहिलेला नाही, त्याच्या ताकदीवरती शिकलेला आहे, संघर्ष केलेला आहे, तो पुढे आलेला आहे. अरे मित्रांनो, म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीवरती लात घालून आम्ही दोघं बाहेर पडलोय. तुम्ही कुणी भाजपचा असाल, कुणी शेरेचा असाल, कुणी काँग्रेस असाल, कुणी राष्ट्रवादी आता जशी लाईट गेली तशी या सरकारची लाईट आपल्याला गुल करायची आहे. याला सोडायचं नाही, आरक्षण आपल्या हातातच आहे. किती दिवस या बेईमानांना किंवा चुकीचं मतदान करून आपण आपल्या लेकरा बाळांच्या अन्नामध्ये विष कालवायचं आहे. मित्रांनो, आपण झालं झालं पाहिजे. या भारतीय जनता पार्टीला वाटतं 42 खासदार आले, परंतु मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान प्रमाणे नाही, तेलंगणा प्रमाणे जर धनगराची बेईमानी कराल तर 42 मधले फक्त 2 खासदार उरतील, एवढं लक्षात ठेवा. 40 खासदारांची पाठ लावल्याशिवाय हा धनगर समाज थांबणार नाही. किती दिवस किती वर्ष तुमचं ऐकून घ्यायचं? आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे. बराचसा वेळ झालेला आहे. तुम्हा सगळ्या मंडळींना हे सरकार काय बनवाबनवी करतंय, सरकार कसं फिरवतंय, म्हणून आपल्याला येईल पुढे. सरकारकडून आरक्षण तर सोडणार नाही, काय वाटेल ते झालं तरी याचेही पुढचे प्लॅन आहे. मंत्रालयावर कशी धडक मारायची आहे, काय काय करायचं आहे, या पुढच्या काळामध्ये सगळे प्रयोग आपण करणार आहोत. परंतु मित्रांनो, नुसतं आरक्षण मिळवून आपल्याला थांबवून चालणार नाही. या राज्यातल्या सत्तेचा अर्धा वाटा हा धनगर समाजाला सुद्धा मिळाला पाहिजे. त्यासाठी सुद्धा मी आणि माननीय गोपीचंद पडळकर पुढची 10 वर्षाची लढाई या बेईमाना बरोबर लढणार आहे, एवढंच या प्रसंगाने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.